दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कोरोनाच्या आलेल्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसापूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित RP विद्यालय व AP पटेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगट 15 ते 18 मधील विद्यार्थ्यांसाठी कोवॅक्सिन लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान 650 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. या वॅक्सिनेशन कॅम्पचे उद्घाटन माजी महापौर गुरमीत बग्गा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या कॅम्पमध्ये डॉक्टर सोनल पोटे, डॉक्टर नम्रता पाटील आणि हेड नर्स चंद्रकला शिरसाट यांच्या टीमने वॅक्सिनेशन करत उत्तम कामगिरी बजावली. तसेच काम करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचा आणि नर्सिंग स्टाफचा सत्कार यावेळी संस्थेकडून करण्यात आला. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, ऑफिस सेक्रेटरी देवेंद्र पटेल तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिजित देवकर, दक्ष न्यूज, नाशिक.